महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्वच्छता मोहिमेचा धडाका सुरूच ठेवला आहे. बुधवारी मालवण शहराच्या वतीने बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वाभिमान पक्षाच्या वतीने महिन्याभरात चिवला बीच, ग्रामीण रुग्णालय परिसर व बसस्थानक परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छ शहर हा मालवणच्या आदर्श पर्यटकांच्या माध्यमातून राज्यभर पोहोचावा व शहरातील नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास जाणवू नये हा स्वच्छता मोहिमेचा प्रमुख हेतू आहे. बुधवारी मालवण बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांनाही स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून रंगरंगो करून दिली. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, ममता वराडकर, जगदीश गावकर, अभय कदम, चारुशीला आचरेकर, डुबा गिरकर, दिलीप वांगणकर, सदा चुरी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने पर्यटक मालवण शहरात दाखल होत असताना शहर स्वच्छता हे आमचे कर्तव्य आहे या भावनेतून व स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. राणे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज ही मोहीम स्वच्छता अभियान अंतर्गत आम्ही घेतलेली आहे. गेले 3 महिने सातत्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं आदरणीय मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे स्वच्छता अभियान सातत्याने राबवलेलं आहे. पीएमसी सेंटर त्याचप्रमाणे चिवला बीच या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं अशा पद्धतीचं स्वच्छता मोहीम मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असताना आता आम्ही मोहीम घेतलेली आहे. ही मोहीम आजची तिसरी मोहीम आहे की ह्या संपूर्ण एसटी स्टँडचा जो परिसर आहे तो एसटी स्टँडचा परिसर स्वच्छ करणं आणि त्याचबरोबर त्यांचं जे सार्वजनिक शौचालय आहे ते सार्वजनिक शौचालय रंगरंगोटी करून देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं काम समजतो. मालवण नगर परिषद ही सदैव एक आदर्श नगर परिषद म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर आहे आणि ती आदर्श दर्जेदार अशी नगरपालिकेला ह्यावेळी भारत स्वच्छता अभियान अंतर्गत आमचं समाविष्ट झालेलं असल्यामुळे या नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं आणि 1 ते 5 ह्याच्यामध्ये आपला नंबर लागावा ह्या उद्देशानं आम्ही ह्या ठिकाणी मालवण नगर परिषदेला सर्वतोपरी प्रयत्न आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हे आमचे जे प्रयत्न आहे सदैव ते सदैव चालू राहतील. यानंतर बीच वगैरे जे विभाग आहेत की संपूर्ण राजकोट पासूनचा जो बीच आहे तो मेढ्यापर्यंत आम्ही स्वच्छता मोहिमचा आपला हा 4th उपक्रम आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व स्वच्छ सुंदर मालवण जी एक संकल्पना आहे ती संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. Thank you.